सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, व्हाइट बॉल. चला हा तीन षटकांचा सामना असेल सागर, याची दक्षता घ्या. स्ट्राइक गेमला सागर, राउंड स्ट्राइक गेमला गोरख आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे सूरज. जमेला पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा मानस. एकेरीला दुहेरी मध्ये पाहू शकाल आळस निर्माण केली, आळस पाहता क्षणी पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. चला कॅमेरामॅन थोडस टर्न करायचंय. अजित पाटील मित्रांनो, वन मॅन आर्मी, वन मॅन शो. 16 बॉल मध्ये वैयक्तिक 45 धावांची बहारदार इनिंग ज्या खेळाडूने साकारली त्याचा इथे गौरव इथे केला जातोय. अभिनंदन अजितदादा पाटील, कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या मॅच चा सामनावीराचा पुरस्कार हा खेळाडू ठरलाय. इथे खूप चांगला बॉल शरीराचा वेध घेणारा, पडल्यानंतर बॉल शरीराचा वेध घेतलाय. सिंगल कंप्लीट होते, टीमच्या खात्यामध्ये ही सिंगल ऍड होते. तीन बॉलचा गेम संपलाय, 5 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. इथे सागरने उडवलाय शॉर्ट आर्म पुल, फुल ब्युटीफुल, फुल वंडरफुल आणि सागर अशा बाटमधून धमाका. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धाव्यांसाठी. सहा धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. ओव्हर नंबर फर्स्ट इन द प्रोग्रेस, पहिलं षटक मार्गस्थ असताना 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्यावेळेला पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, ओव्हर द कव्हर खेळलाय. एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु काय घडले. तीन धाबा चोरून काढल्या जात आहे, टीमची धावसंख्या 14. अखेरचा बॉल या पहिल्या ओव्हर मध्ये, 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे खूप चांगला बॉल, पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांचं बोट आकाशावरती, बोट आकाशावरती आणि फलंदाज गोरखच्या केळीचं केक आला स्कोर बिहाइंड द शिकार. गोरखला जावं लागेल पहिल्या विकेटचं नक, पहिलं विकेटचं बटन. गोरख इज अ गॉन. चला ज्योतिलिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शितूर संदीप बँड कंपनी, तुम्हाला तयार राहायचंय यानंतरच्या मॅच मध्ये. त्याचबरोबर नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली अजित पाटील, तुम्हाला देखील तयार राहायचंय. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, युनाइट नंबर 3 मध्ये नवीन पार्सल, नवीन बॅटर संदीप हा खेळाडू एंटर झालाय. ओव्हर नंबर 2 साठी राजेंद्र च्या खंजावरती जबाबदारी सोपवली जाते. राजेश या खेळाडूला प्राचारण दिलं जाते. चला राजेश थोडीशी घाई करा. 14 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हर साठी राजेश आलेले आहेत. पहिला बॉल इथे मोठा फटका मारण्याचा मानस, सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट. सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते, टीमची धावसंख्या 15. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, 15 धावा, टॉस इथे होतोय.
केला. येस रामवाडी शितूर या टीमने टॉस जिंकलाय. संदीप निर्णयाची अंमलबजावणी लगेच कळवायची, जशी मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. सुरेश मगदूम मला वाटतंय आजारी असल्या कारणामुळे आज क्रिकेट पासून थोडासा लांब राहिलाय. क्रिकेट वरती दिलेलं प्रेम उपसंघ नायक म्हणून खास करून तो संघामध्ये खेळतो. पंधरा धावा एक संदीप परतल्यानंतर दुसरा संदीप पैलवान संदीप मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. युनाइट नंबर चार मध्ये 15 वरती 2 विकेट चं नुकसान झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती. सागर आउट झाला का? संदीप इथे आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा माणूस. बॉल डीप मध्ये चाललाय. एकच रन मिळेल आणि सिंगल वरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. बॅकअप थोडं चांगलं मिळालाय. सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 इन प्रगतीपथावर असताना 2 विकेटचं नुकसान झालंय आणि 16 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 16 धावा 2 विकेटचं नुकसान आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार झालाय ओवर द विकेटने. यावेळेला उडवलाय फटका चांगला आहे परंतु लांब 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 भरपूर लांब गेलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून नाव आहे सागर तडाखा दिलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवलाय कॅमेरामध्ये. सार्थकच्या माध्यमातून बॉल कैद केलाय अफलातून कॅमेरामॅन. सार्थक कौतुक करावं तेवढं कमी आहे. या सार्थकने आज सकाळपासून भरपूर चांगली मेहनत त्याच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. तुझं देखील स्वागत सार्थक. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका याही वेळेला उडवलाय. याही वेळेला लॉंग आर्मच्या डोक्यावरून लांब 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 बॉल सीमा रेषा चिडून फाडून बॉल फोर आर आणि बॉल गेलाय भरपूर लांब 6 धाव्यांसाठी षटकार. 6 धावा यस षटकार आहे बनचो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून सता समुद्राच्या पलीकडे घर बसलेल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद एनसीबीच्या एएनपीच्या माध्यमातून आनंद घेत आहे. तुमचं स्वागत आहे. परंतु इथे सागर बरसलाय. सागर नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. सागर नावाचं वादळ षटकारांचा पाऊस इथे पडलाय. इथे कमी गतीचा बॉल का मागे. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. आता सागरपेक्षा गोलंदाज राकेश श्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हर जी होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28 2 विकेटचं नुकसान झालंय. टीम मालेवाडी या टीमचं चला शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर आले. ओव्हर नंबर 3 साठी अखेरचं षटक मेरबानीचं षटक हणामारीचं षटक सुरेश आणि पहिला बॉल गतीपेक्षा पाहू शकाल. यू मिस आय विल आय डेफिनेटली इट झालंय का धंडीफुल. फलंदाज बाद झालाय. पहिल्याच बॉल वरती सुरेशने सफलता प्राप्त करून दिली जाते. 28 वरती 3 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. चला रामवाडी शितूर संदीप आपला निर्णय कळवायचा आहे.
जशी मॅच संपेल लगेच तुम्हाला निर्णयाची अंमलबजावणी करायची, बॉलिंग करायची का? यस, रामवाडी शितूर या टीमला बॉलिंग करायची आहे. अजित पाटील सोंडवली टीम, तुम्हाला बॅटिंग करायची. धनाजी पाटील, तुम्हाला बॅटिंग करायची. टॉमीला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटला हुक केलाय, बॉल चालाय. फाईनली एक मिड विकेट, रिझनला एकच मिळते. एकच रन बरोबर सिंगलच्या जोरावरती सागरकडे मिळेल स्ट्राईक. 29 वरती समाधान म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस, 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 29 धावा धावफलकावरती टीम मालेवाडी. इथे फटका चांगला आहे सागर, परंतु बरसलाय. सागर चुटलून पडलाय. सागर काय फलंदाजी करतोय, बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक. बॉल आउट ऑफ द बॅग, षटकार. सहा धाब्यांच्या मदतीने, षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 झपकन मुसंडी मारते. आमचे ओनी मॅथमॅटिकल स्कोर 35-35 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा हुक केला, याही वेळेला हुक केलाय मिड विकेटला. बॉल थांबणार नाही. नाव आहे सागर. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. एकेचाळीसच्या आकड्यावरती चला, 4 बॉलचा केस संपलाय. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेला पुन्हा एकदा पाऊस पडला तरी काय, पाऊस पडला तरी या खेळाडूने आक्रमण चालू केलंय. यस यस पंच, या बॉल वरती रन किती मिळेल? धावून काढला 2 धावा. यस 43-43 धावा, शेवटचा बॉल या पहिल्या डावामधला. 43-43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, आणि बॉलर पुन्हा तयार झालाय. यावेळेला पुन्हा मोठा फटका मारण्याचा माणूस. सिंगल मिती आणि सिंगल वर समाधान मानावं लागेल. 44 आणि 45 तुम्हाला करायचं आहेत. 18 बॉल आणि 45 धावा. सागर कुठल्याही प्रकारे वाया वेळ जाणार नाही. आपल्या टीमला पुन्हा एकदा लगेच फिल्डिंग साठी आणायची आहे आणि मॅच ला पण करायची सुरुवात. 44 झालेले आहेत, 45 करायचे आहेत. त्याचबरोबर आपण सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. सन्माननीय आनंद पाटील अध्यक्ष हे उपस्थित आहे, त्यांचा सन्मान इथे होईल. तर मी विनंती करतोय रवींद्र कांबळे आपल्या शुभ हस्ते आनंद पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचंय. रवींद्र कांबळे आपल्या शुभ हस्ते आनंद पाटील त्यांचा सन्मान आपण करायचंय.
चला कॅमेरामॅन सार्थक आपली काळजी घ्यायची आहे. सार्थक पाऊस अगदी कॅमेराच्या दिशेने वाहतोय. सार्थक लाईव्ह मध्ये जरी स्पर्धा कव्हर झाली नाही तरी चालेल, परंतु आपली काळजी घ्या. चला बंच, तो बॉल झालेला स्पर्श झालाय, तो चौकार आहे का? चौकार आहे का बंच? चौकार आहे म्हणजे 47 धावांचा आव्हान.
चला बॉलिंग ट्रॅक वरती गोरख आलेले आहेत ओव्हर नंबर 2 साठी. जमेला हुक केलाय परंतु फटका बसलाय की काय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल थांबणार नाही. क्षेत्ररक्षण लाजवाब झाले की काय, एकच रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न, दोन धावा देखील मिळाल्या, तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि तीन धावा, भरपूर वेगाने कन्वर्ट केलाय, अगदी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगाने कन्वर्ट होती. तीन धावा मिळतील, टीमची धावसंख्या पुन्हा 3 ने पुढे जाते 21 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे, 49 धावांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्यावेळेला फटका चांगला आहे, क्या बात आहे, बॉलला फाटवलाय, बॉल थांबणार नाही, बॉल होता स्लॉट मध्ये, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार, हल्ला बॉल केलाय, क्या बात आहे, आक्रमण केलाय, सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट, मी काय हार मानणार नाही, मी काय सहजा सहजी गुडघा टेकणार नाही, क्या बात आहे, अफलातून शोके. 6 धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 ने झपकन मोसंडी मारते 27 आकड्यावरती. 27 धावा राजेश बरसलाय, राजेश तुटून पडलाय या पडत्या पावसामध्ये, राजेश काय हार मानणार नाहीये. या बेला पहा, क्या बात आहे, संयमाचं क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटर क्रिकेट आहे. मी मगाशी उल्लेख केला माझ्या मित्रा, येस आतमध्ये गेलाय, तुमचं आतमध्ये गेलाय, बॉल आतमध्ये गेलाय, पंच ही सिंगल आहे की डबल आहे. संयमाचं क्रिकेट आणि शांतमय क्रिकेट मित्रांनो, मोठ्या खेळाडूंची काशी येते, सिंगल मी ते, येस एक नंबर डिसिजन आपल्याला पाहायला मिळालाय. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. संयमाचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. इथे पुन्हा एकदा खूप चांगला बॉल यावेळेला कमबॅक केलाय, 1-13 तो 1-0, क्या बात आहे, टिक फॉर टॅट, इतका जेव्हा पत्थर से तू शेर है तो मैं सोमा शेर हूं, क्या बात है, तुझ्यापेक्षा मी देखील कमी नाही आहे, क्या बात आहे, काय लढाई सुरू आहे. खूप चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. यावेळेला उडवलाय मिडवे, यावेळेला फटका बसलाय की काय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, इथे पाहू शकाल कॅच ड्रॉप, झेल धरतीला धान केलाय, कॅच कुणाची निसटलीये, राजेश सारख्या बलाढ्यवान शत्रूच्या खेळाडूची निसटलीये, हे पाहावं लागेल. दोन धावा मिळतील, दोन्ही पुढे जातील, टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 30 धावा धावफलकावरती, धावा आपण पाहतोय 30, 19 करायचे आहेत, 49 धावांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय, 8 बॉल आणि 19 करायचे आहेत, 7 बॉल माफ करा, 7 मध्ये 19, 30 धावा झालेल्या आहेत, 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. एका बाजूला सागर आहे तर एका बाजूला राजेश आहे. ज्यावेळेला उडवलाय परंतु फटका बसलाय, आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, पुन्हा चुकी होणार नाही, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय, पकडली जाते कॅच आणि राजेशच्या खेळीचं के कलास, आता मोठा मासा जाळ्याला अडकलाय, बडी मचली फसी जाल में, बडे विकेट का बटन, राजेशला बरतावं लागेल, राजेश गॉन गॉन गॉन, फलंदाज बाद. कोणीच करायचे आहेत, मॅच अजून होणे क्रुशियल मुमेंट, सागर थोडीशी घाई करा, 6 बॉल आणि 19 तुम्हाला करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी, कोण जिंकेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत, एक्सपिरियन्स मॅन सागर आले, या सागरने देखील प्रभावित केलाय. सागर 6 मध्ये 19 करायचे आहेत, बॉलिंग ट्रॅक वरती सागर आलेले आहेत, एका बाजूला मालेवाडी तर एका बाजूला निनाई परळे, कधी निनाई परळे तर कधी मालेवाडी, सरड्यासारख्या रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 6
षटकामध्ये 19 आणि पहिलाच बॉल फटका बसलाय आणि जावं लागेल आलं पावली फलंदाजाला जावं लागेल. आता 5 बॉल आणि 19 करायचे आहेत. चला रामवाडी शितूर टीम तुम्हाला तयार राहायचंय. या मॅच नंतर लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. संदीप अँड कंपनी, सुरेश मगदूम अँड कंपनी, 5 बॉल आणि 19 तुम्हाला करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. एखादे दोन मोठे फटके सामना खेळच्या क्षणापर्यंत झुंजेल की काय, एखादे दोन विकेट सामना आपल्या हाती करेल की काय टीम मालेवाडी. 5 मध्ये 19 करायचे आहेत. निनय परळे इथे कमी गतीचा बॉल परंतु दिशेपासून खराब लाईनचे सांगता होते, दिशा थोडी भरकटली जाते. आता 5 मध्ये 18, 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता, मॅच अजून ऑनिंग. आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावा तुम्हाला करायच्या आहेत. इथे कमी गतीचा बॉल, फिंगर्स रोल, रन मिळणार नाही. आता 4 मध्ये 18, 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 18. आता सिंगल पासून काम चालणार नाही, आक्रमण खेळचं रूप धारण करावं लागेल. इतके दुःखे से दिल्ली बॉल, सिंगल पासून काम चालणार नाही. हॅलो, 4 मध्ये 18, या वेळेला उडवलाय, इथे बेमिसाल टायमिंग आहे, या वेळेला बॉल थांबणार नाही. ऑन नियम खेळण्याचा प्रयत्न. आता 3 मध्ये 12, मॅच अजून ऑन आहे. 3 मध्ये 12, कोणाचे वाजलेत 12 हे पाहावं लागेल. हॅलो, चला 3 बॉल आणि 12 करायचे आहेत, मॅच अजून ऑन आहे. चला मालेवाडी टीम तुम्ही पुन्हा फार वेळ घेताय. सागर थोडीशी पुन्हा काही करा. 3 मध्ये 12, जमीला उडवला, जमीला खेळमध्ये खेळमध्ये काय फटका सजवलाय. खरा सामना कुठे रंगवा माझ्या मित्रा, मी सहजासहजी गुडघा टेकणार नाही. निनय भरलं टीमचं एक बॅग बॉल, नाव आहे सूरज, नाव आहे सूरज, क्या बात है. असं म्हणतात ना सुनील लांबोर, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का जब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. जिंकायची खरी मजा तेव्हाच येते, समोर लढणारे 11 आले तरी चालेल, एकामध्ये जिद्द असावी माझ्या मित्रा. खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का जब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए, क्या बात है. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा एकच रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल की काय, दुसरा रनचा प्रयत्न चालवेल की काय. थांबवलंय थांबवलंय, 1 मध्ये 5. मित्रांनो फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. सर्व मायबाप प्रेक्षक, सर्व खेळाडू, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार खेळ जाऊ द्या. प्रशांत पाटील अँड कंपनी, माझा आवाज पोहोचत असेल तर कारण टाळ्यांना जीएसटी नाहीये, एकदा जोरदार खेळ जाऊ द्या. 1 बॉल आणि 5 धावींची आवश्यकता. काय सामना रंगलाय, हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना, अंगावरती शहारे आणणारा हा सामना, अंगावरती काटे आणणारा हा सामना. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता, दिलो की धडकने बजाने वाला हा सामना. 1 बॉल आणि 5 धावींची आवश्यकता, काय सामना रंगलाय. एक बॉल आणि 5 धावा. मित्रांनो पुन्हा एकदा सामना वेळा असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 1 बॉल आणि 5 धावा, बॉलर पुन्हा निघालाय, बॉलर तयार. इथे कंपल्सरी चेसच्या बळावरती
बॉल पाठवलाय परंतु सामना जिंकले मालेवाडी टीम. सागर अँड कंपनी अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. अडलक बडलक टीम निनाई बाई अभिनंदन टीम.